जैन परंपरेनुसार चंद्रगुप्त मोर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते आयुष्याच्या शेवटी त्याने राजपदाचा त्याग केला उरलेले आयुष्य तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला तेथेच त्याचा -ते मृत्यू झाला बघा चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता तर चंद्रगुप्त मौर्याने जैन धर्माचा स्वीकार केला होता असे मानले जाते मग त्याने नंतर आयुष्याच्या शेवटी राजपदाचा त्याग केला मग उरलेलं आयुष्य चंद्रगुप्त मौर्य कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे राहिला आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला मग चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर मगधच्या गादीवर त्यांचा मुलगा बिंदुसार हा आला मग त्यानंतर बिंदुसारचा मुलगा सम्राट अशोक हा मगधच्या गादीवर बसला सम्राट अशोक चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला मग चंद्रगुप्त मौर्याने राजपदाचा त्याग केल्याच्यानंतर बिंदुसार हा मगधचा राजा झाला मग मगध बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इसवी सन पूर्व दोनशे त्र्याहत्तर मध्ये सत्तेवर आला मग बिंदुसाराच्या मृत्यूनंतर बिंदुसारचा मुलगा अशोक हा इसवीसन पूर्व दोनशे त्र्याहत्तरमध्ये सत्तेवर आला राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती मग राज मगधचा राजा होण्यापूर्वी अशोकाची सम्राट अशोकाची नेमणूक कुठे करण्यात आली होती तर तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरित्या मोडून काढले होते मग जेव्हा सम्राट अशोक हा तक्षशिला आणि उज्जैनीचा राज्यपाल होता तो राज्यपाल तक्षशिलाचा राज्यपाल असताना तक्षशिलेमध्ये बंड झाले होते आणि ते बंड सम्राट अशोकाने यशस्वीरित्या मोडून काढले होते मगच चे सम्राट पद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली कलिंग, के कलिंग राजाचा प्रदेश आजच्या ओडिसा राज्यात होता बघा मग जेव्हाच सम्राट अशोक मगधचा राजा झाला मगधचा राजा झाल्याच्या नंतर त्याने कलिंगवर स्वारी केली होती आणि कलिंग राजाचा प्रदेश म्हणजेच आजच्या ओडिसा राज्याचा प्रदेश होय सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला कलिंग राज्याचा प्रदेश म्हणजेच आजच्या ओडिसा राज्यात होता सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला सम्राट अशोकाने कलिंगवर काय केला विजय मिळवला वायव्यस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते बघा सम्राट अशोकाचे साम्राज्य कुठून कुठपर्यंत पसरलेले होते वाय वायव्यस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून तर दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते तसेच पूर्वेस बंगालपासून तर पश्चिमेस सौराष्ट्रपर्यंत <स्थाथा> म्हणजेच गुजरातपर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरलेले होते कलिंगचे युद्ध कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला मग कलिंगचे युद्ध या युद्धाम या युद्धामध्ये रक्तपात बघून सम्राट अशोकाने कधीहीच युद्ध न करण्याचा निर्णय घेतला सत्य अहिंसा इतराप्रती दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते मग सम्राट अशोकाच्या दृष्टिकोनातून कोणते गुण महत्त्वाचे होते सत्य अहिंसा इतराप्रती दया आणि क्षमा वृत्ती हे गुण सम्राट अशोकाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते या युद्ध कलिंच्या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्तपात झाला होता त्यामुळे सम्राट अशोकाचे मन बदलले होते व त्यांनी कधी न युद्ध करण्याचा निर्णय घेतलेला होता बघा चित्रामध्ये दिसेल तुम्हाला सम्राट अशोकाचे राज्य भारताच्या वायव्यपासून तर नेपाळ वायव्य नेपाळ तसेच पूर्वेला बंगालपर्यंत आणि पश्चिमेला सौराष्ट्रपर्यंत आणि दक्षिणेला आंध्र प्रदेश कर्नाटक आंध्र प्रदेशपर्यंत सम्राट अशोकाचे राज्य पसरलेले होते त्यांचा संदेश लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी थिक, ठी ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोर कोरविले हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत मग सम्राट अशोकांनी त्यांचे जो संदेश होता तो लोकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी थिक, थिक, ठिक ठिकठिकाणी शिलालेख सिलालेक आणि स्तंभलेख कोरले आणि ते हे हे लेख ब्राह्मी ब्राह्मी लिपीत आहेत म्हणजे लेख कोरले होते स्तंभलेखावर शिलालेखावर हे लेख कोणत्या लिपीमध्ये आहेत तर ब्राह्मी लिपीमध्ये आहे या लेखामध्ये त्याने स्वतःचा उल्लेख देवांना पियो पियदशी म्हणजेच देवाचा प्रिय प्रियदर्शी असा केलेला आहे राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदय परिवर्तन झाले याचा उल्लेख त्याच्या या लेखात आहे मग राज्यभिष नंतर आठ वर्षांनी कुठलं युद्ध झालं तर कलिंगचं युद्ध झालं मग ह्या कलिंगवर सम्राट अशोकाने विजय तर मिळवला होता पण त्या युद्धामध्ये जो विनाश झाला होता ते पाहून सम्राट अशोकाचे हृदय परिवर्तन झाले आणि याचा उल्लेख कुठेच आढळतो तर त्यांनी लिहिलेला जो शिलालेख आहे त्या एका लेखात त्याचा उल्लेख आढळतो सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथील एका लेखात वट वाघडे माकडे गेंडे इत्यादीची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते बघा यावरून आपल्याला काय लक्षात येतं की त्यांना जंगलातील प्राण्यांची सुद्धा काळजी होती जंगलाची सुद्धा काळजी होती तर मग सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येतील कोणत्या लेखात दिल्ली टोपडा येथील लेखात काय लिहिलेलं होतं तर वटवागळे माकडे गेंडे इत्यादींची शिकार करू नये जंगलात वनवे लावू नये असे सक्त निर्बंध लिहून ठेवलेले होते हे बघा आपल्याला स्क्रीनवर दिसतं सम्राट अशोकाचे चित्र